राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. हे सरकार जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आले असून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे असे सांगत भाजपने सरकारविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली. भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश मस्कर यांच्या नेतृत्वाखाली कर्जतच्या टिळक चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीतर्फे टिळक चौक कर्जत येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या सरकारच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेला आहे. आपले तालुक्याचे अध्यक्ष मंगेशजी मस्कर, ज्येष्ठ नेते वसंतराव भोईर, दीपकजी बेरे, राजेश भगत, उपनगराध्यक्ष अशोकजी ओसवाल, सर्व महिला कार्यकर्त्या आणि इथे प्रामुख्याने उपस्थित आहे. या सरकारच्या विरोधात याला जाग आणण्याकरता आम्ही इथे निदर्शनं करत आहोत. बघतोय की महाराष्ट्रात रोज एक आपल्याला महिलांवर अत्याचार झाल्याची घटना बघायला मिळते. महिलांवर होणारे बलात्कार, ॲसिड अटॅक, त्याच्यानंतर त्यांना जाळून टाकणं अशा पण घटना रोज बघतोय. छोट्या छोट्या मुलींवर त्यांचे शिक्षक म्हणा किंवा बाजूचे लोक अन्याय करतायत या घटना आपण बघतोय. आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे की राज्य सरकारने काहीतरी ठोस पावलं उचलावीत, याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि महिलांना त्यांचा योग्य न्याय मिळावा आणि याची गुन्हेगारांना भीती बसून या पुढच्या घटनांना आळा बसावा. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईर, सुनील घोगटे, रमाकांत जाधव, राजेश भगत, नितीन कांदळगावकर, कर्जत तालुका महिला अध्यक्ष स्नेहा घोगटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही सरकारला जाग येईपर्यंत असे निषेध आणि आंदोलन करत राहू. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहून त्यांना न्याय मिळून देईल. यावेळी कर्जतच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र न्यूज 24 साठी भूषण प्रधान, कर्जत.